नमस्कार सक्सेस मिशन या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे महा टी परीक्षा वीसशे एकवीसमध्ये बालविकास व अध्यापनशास्त्र या भागावर तीस प्रश्न विचारले जातात त्या तीस प्रश्नामध्ये विकासाच्या उत्पत्तीवर काही प्रश्न हमकास विचारले जातात तर यासंबंधी आपण विकासाची उत्पत्ती कोणकोणते आहेत ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहिली जी विकासाची उत्पत्ती आहे ती म्हणजे पियाजाची पी आय जीची संबोधात्मक जैवविकासाची उत्पत्ती या उत्पत्तीत पी आय जीने सातमीकरण आणि समावेशन या संकल्पना मांडल्या आहेत आता सातमीकरण आणि समावेशन यावर सुद्धा प्रश्न आलेले आहेत तर सातमीकरण म्हणजे नवीन अनुभवांना आत्मसात करणे तर समावेशन म्हणजे परिस्थितीशी जुळवून घेताना वर्तमान रचनेत बदल करून घेणे होय तर सातमीकरणाचा अर्थ म्हणजे काय की नवीन अनुभवांना आत्मसात करणे म्हणजे उदाहरणार्थ समजा जेवण करताना जेवताना आपण अन्न ग्रहण करतो त्यावेळेस आपल्या शरीरात शरीरामध्ये अंतर्गत बदल न होता अन्नामध्ये आपण बदल घडून आणत असतो म्हणजे अन्नाचं ऊर्जेत आणि पाण्यात रूपांतर होऊन ते शरीर ग्रहण करत असतं <coughs> त्याला आत्मसात करणे मानतात तो समावेशन म्हणजे एक आपण जर परिस्थिती जुळून घेऊन वर्तमान रचनेत जर बदल केला तर ते सा समावेशन होत असतं हे उदाहरणार्थ समजा सोफ्यावर दोन लोक बसलेले आहेत तिसरा व्यक्ती तिथं आला तर त्याला बसण्यास जागा देण्यासाठी दोन व्यक्ती एका बाजूला सरकतात आणि त्याला बसण्यास जागा करून देतात तर हे म्हणजे समावेशन त्याला म्हणता येईल सात्मीकरण व समावेशनाच्या माध्यमातून व्यक्ती समायोजन साधते असे पियाजे म्हणतो पियाजेने विकासाच्या चार अवस्था मांडल्या आहेत पहिली जी अवस्था आहे ती संवेदनकारक अवस्था किंवा वेदककारक कालखंड आपण त्याला म्हणता येईल तर याचा कालावधी जो आहे तो जन्म ते दोन वर्ष आहे तर यामध्ये मूल काय करू शकते अनुकरण करू शकतं म्हणजे दुसऱ्याचं अनुकरण करून स्वतः एखादी कृती करू शकतं आणि त्यावेळेस मूल कसं असतं आत्मकेंद्रीय असतं म्हणजे स्वतःचाच ते विचार करत असतं त्याच्यामध्ये वस्तूचा संबोध त्याला कळतो की एखादी वस्तू कशी आहे आणि त्या वस्तूबरोबर तो खेळू शकतो त्यानंतर अवकाश ज्ञान थोडंफार त्याला हो होत असतं आणि भाषा विकास हा इतरांचं पाहून तो बोलत असतो भाषा सुद्धा तिथं दुसऱ्याचं पाहून अनुकरण करून भाषा विकास तिथं होत असतो नंतर दुसरी जी अवस्था आहे क्रियात्मक पूर्व अवस्था म्हणजे दोन ते सात वर्ष तर या वयामध्ये संबोध निर्मिती चालू होत असते त्याला काही संकल्पना कळायला सुरुवात होत असते <coughs> कोणत्या तरी चिन्हांच्या आधारे कशाचे तरी प्रतिनिधित्व करण्याची क्षमता मुलांमध्ये विकसित पावते याच्यामध्ये ज्याचे अनुकरण मूल करते ती व्यक्ती जरी डोळ्यासमोरून बाजूला झाली तरी अनुकरण करणे चालूच राहते त्यानंतर प्रतिमा निर्माण करू शकतात ते त्यानंतर आपल्या मनातील कल्पना चित्राच्या साहाय्याने रेखाटू शकतात तर या क्रिया क्रियात्मक पूर्वावस्थेत थोडाफार जास्त विकास तिथं होण्यास सुरुवात होत असते त्यानंतर मूर्तक्रियात्मक अवस्था जी आहे ती सात ते बारा वर्ष याच्यामध्ये मूल <coughs> वर्गीकरण करू शकतो क्रमसंबंध तिथं देऊ शकतो त्यानंतर आकाराचे त्याला ज्ञान व्हायला सुरुवात होते त्यानंतर मूर्त बाबींची ओळख त्याला व्हायला लागते मूर्त म्हणजेच जे आपल्याला दिसतं आपण जे हाताळू शकतो अशा वस्तूंचं ते त्याला ओळख व्हायला सुरुवात होते आणि तो निष्कर्षसुद्धा काढू शकतो आणि त्यानंतर औपचारिक क्रियात्मक म्हणजे बारा ते सोळा वर्षामध्ये त्याला हा उत्कर्षबिंदू मानता येतो की त्याचा बौद्धिक विकासाचा हा उत्कर्षबिंदू असतो तर याच्यामध्ये बालक अमूर्त गोष्टींचाही अधिकाधिक वास्तवाभिमुख विचार करू लागते परिणामी विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जाण्याची व्यक्तीची क्षमता वाढत जाते तर यामध्ये काय होतं की अमूर्त गोष्टींचा सुद्धा विचार मूल करू शकते आणि सामान्यकरण तो करू शकतो एखाद्या गोष्टीचं सामान्यकरण तो करू शकतो आणि समस्या निराकरण तो स्वतःचं स्वतः करू शकतो म्हणजे एखादी समस्या आली तर त्याचं निराकरण तो स्वतः करू शकतो तर पी आय जेच्या संबोधात्मक जैवविकास उत्पत्तीचे हे चार टप्पे आहेत याच्यावर प्रश्न विचारले जातात त्यानंतर कोलबर्गची नैतिक विकासाची उत्पत्ती याच्यामध्ये नैतिक विकास कसा होत जातो तर याच्यामध्ये नैतिक विकासाचे टप्पेही तर सांगितलेले आहेत तर पहिला टप्पा जो आहे तो सांकेतिक नैतिक पूर्व पातळी चार ते दहा वर्ष तर एखादी कृती चांगली की वाईट हे तिच्या भौतिक परिणामाहून ठरते शिक्षा टाळणे आणि वरिष्ठांच्या अधिकारापुढे मान तुकवणे इष्ट मानले जाते तर यामध्ये ही गोष्टी घडत असतात शिक्षा व आज्ञापालन स्थिती परस्पर सहकार्य व देवाणघेवाण इथं होत असते त्यानंतर दुसरी जी पातळी आहे पारंपरिक व सांकेतिक पातळी तर याच्यामध्ये चांगलं कसं आपल्याला स्वतःला चांगलं कसं बाकीचे म्हणतील याचा विचार मूल करत असते त्यामुळं वर्तनसुद्धा त्या दृष्टीने होत असते की आपल्याला इतरांनी चांगलं म्हटलं पाहिजे यासाठी मूल प्रयत्न करत असते आणि सामाजिक सुव्यवस्था आपल्याला समाजामध्ये राहायचं आहे तर समाजाचे जे नियम आहेत त्या पाळण्याच्या दृष्टीने विद्या मुलांचं वर्तन होत असतं त्यानंतर नियमाधिकार यावर भर असतो आपलं कर्तव्य बजावणे वरिष्ठांचा आदर करणे सामाजिक सुव्यवस्था टिकवणे असं इ या स्टेजमध्ये मानले जाते त्यानंतर सांतिक, सांतिक, सांकेतिक सांतिकीय सांकेतिकोत्तर पातळी तेरा ते सोळा वर्ष तर याच्यामध्ये या वयामध्ये कोणत्याही एका व्यक्तीशी किंवा समूहाशी संबंधित अशी नैतिक तत्त्वे असतात हे मान्य होत नाही या मुलांना जाणवते की कोणत्याही संस्थेचे किंवा समाजाचे नियम हे निरपेक्ष नसून सापेक्ष असतात म्हणजेच यासारखेच इतरही अनेक तर्कशुद्ध नियम होऊ शकतात म्हणजे इथं नैतिक तत्वांची लवचिकता असते की हेच नैतिक तत्त्व आहेत किंवा नियम आहेत हे तो पाळत नाही इतरसुद्धा तो नैतिकता तिथं नियम वेगळेसुद्धा स्वतःचे तयार करू शकतो आंतरिक मापदंड यांना अनुसरून वर्तन असतं म्हणजे स्वतःचे मापदंड तो स्वतः तयार करत असतो आणि त्यानुसार त्याचं वर्तन तिथं होत असतं त्यानंतर ता सिगमन फ्राईड फ्राईड सिगमन फ्राईडची मनोविश्लेषणात्मक उपपत्ती त्याच्यामध्ये विकासाच्या अवस्था आणि त्याची वैशिष्ट्य दिलेली आहेत याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात तर पहिला जो आहे तो मुखावस्था आहे जन्म ते एक वर्ष याच्यामध्ये तोंडाद्वारे स्तनपानातून सुखानुभव आणि निष्क्रिय परावलंबन असते म्हणजे या वयामध्ये <coughs> मूल फारच लहान असतं जन्म ते एक वर्ष त्याच्यामध्ये स्तनपानामध्ये त्याला सुखानुभव होत असतो आणि त्याचं परावलंबन असतं निष्क्रिय असतं बा मूल आणि पूर्णपणे परावलंबन तिथं असतं गुदावस्था दुसरी जी अवस्था आहे ती गुदावस्था म्हणजे एक ते तीन वर्ष याच्यामध्ये मलमूत्र विसर्जनावर नियंत्रण नसतं आणि नकारात्मकता वाढत जाते तर याच्यामध्ये <coughs> मलमूत्र विसर्जनावर स्वतः स्वतः तो क्रिया करायला लागतो आणि मात्र नकारात्मकता वाढत जाते नंतर लिंगावरती अवस्था तीन ते पाच वर्ष याच्यामध्ये प्रेमभावना निर्माण विरुद्ध लिंगपाल आणि लिंग, पाल, लिंग पालकांबाबत अधिक आणि स्वसंरक्षणाचा य स्वसंरक्षण यंत्रणांचा वापर होत असतो म्हणजे इथं प्रेमभावना निर्माण होते म्हणजे आईवडिलांविषयी आणि नातेवाईकांविषयी आणि विरुद्ध लिंग पालकांबाबत अधिक प्रेमभावना तिथं निर्माण होत असते म्हणजे मुलगा असेल तर आईविषयी जास्त प्रेम असतं मुलगी असेल तर वडिलांविषयी जास्त तिथं जिवाळा असतो आणि स्वसंरक्षण यंत्रणेचा वापर तो करायला लागतो त्यानंतर सुप्तावस्था म्हणजे पाच ते बारा वर्ष याच्यामध्ये मात्र समलिंगी पालकांशी तादात्म्य निर्माण होतं म्हणजे मुलाचं वडिलांविषयी जवळीकता निर्माण होते आणि मुलीची आई विषयी आणि पराहमचा विकास तिथं होत असतो आणि वादळापूर्वीची शांतता असे याला या काल कालावधीला वा वादळापूर्वीची शांतता असे म्हणतात त्यानंतर जननेंद्रिय अवस्था बारा ते चौदा वर्ष याच्यामध्ये लैंगिक परिपक्वन होत असते भिन्नलिंगी आकर्षण इथं सुरुवात होत असते तर ही सिगमन फ्राईडची मनोविश्लेषणात्मक उत्पत्ती आहे त्यानंतर एरिक्सनची मनोसामाजिक विकासाची उत्पत्ती आहे याच्यामध्ये आठ इथं टप्पे दिलेले आहेत त्याच्यामध्ये पहिला जो आहे नवजाता नवजातावस्था जन्म ते नौ जाता, नौ जाता एक वर्षापर्यंत याच्यामध्ये मुखवेदक याच्यामध्ये भावनिक संघर्ष इथं दिलेले आहेत की या वयोगाटामध्ये कोणते भावनिक संघर्ष होत असतात हे एरिक्सांनी दिलं आहे याच्यामध्ये मूलभूत विश्वास विरुद्ध अविश्वास असं त्याचा संघर्ष होत असतो त्यानंतर शैशवावस्थामध्ये एक ते तीन वर्ष गुदस्नायू यंत्रणात्मक अवस्था याला म्हणतात याच्यामध्ये विरुद्ध लज्जा किंवा आशंका असं त्याचं भावनिक संघर्ष तिथं होत असतो त्यानंतर पूर्व बाल्यावस्था तीन ते सहा वर्ष लिंगावरती गत्यात्मक असं त्याला नाव मनोव सामाजिक अवस्था आहे त्याच्यामध्ये अपराध अपराधभाव म्हणजे पुढाकार घ्यायचा की त्याच्या विरुद्ध त्याच्या मनामध्ये सुद्धा निर्माण होत असतो त्यानंतर उत्तर बाल्यावस्था सहा ते बारा वर्ष त्याच्यामध्ये लैंगिक सुप्तावस्था त्या त्यामध्ये भावनिक संघर्ष हा उद्यमशीलताविरुद्ध न्यूनत्व भाव असे ती भावनिक संघर्ष होत असतो त्यानंतर कुमार अवस्था जो आहे बारा ते अठरा वर्ष पौगंड व कुमार असे त्याला या अवस्थेला नाव दिलेलं आहे विरुद्ध भूमिका संभ्रम तर याच्यामध्ये स्वतःविषयी आत्मविश्वास पण असतो आणि स्वतःच्या भूमिकेविषयी संभ्रम पण असतो तर यालाच वादळी अवस्था असं म्हणता येतात तारुण्यावस्था अठरा ते पस्तीस वर्ष त्याला तारुण्य असं म्हणतात जवळिकता विरुद्ध एकाकीपणा हे त्याचं भावनिक संघर्ष आहे प्रौढावस्थेमध्ये पस्तीस ते पासष्ट वर्ष प्रौढत्व व प्रगल्भता निर्मायकता विरुद्ध अवृद्धता आणि वृद्धावस्था जी आहे पासष्ट वर्षाच्या पुढे म्हणजे परिपक्वता एकात्मिक अहम विरुद्ध नैराश्य असे तिथं भावनिक संघर्ष होत असतो तर याच्यावर सुद्धा एरिक्सनच्या मनोसामाजिक विकासाच्या उत्पत्तीवर सुद्धा प्रश्न विचारले जातात त्यानंतर ब्रुनरची बौद्धिक विकासाची उत्पत्ती जी आहे त्या अमेरिकेतील जेरोम ब्रूनर मानसशास्त्रज्ञाने विकासामध्ये बौद्धिक अंगावर विशेष संशोधन केले आहे त्याने बौद्धिक विकासाचे बाह्य नियंत्रणापासून स्वातंत्र्य विश्वाचे प्रारूप प्रतिकात्मकता आंतरक्रिया भाषा सक्षमता हे सहा टप्पे सांगितले आहे तर या टप्प्यावर प्रश्न येऊ शकतात की ब्रुनरची जी बौद्धिक विकासाची उत्पत्ती आहे त्याच्यामधले सहा टप्पे कोणते आहेत तर हे सहा टप्प्यावर प्रश्न येऊ शकतात त्यानंतर हरवेंगेसची वैकसिक वैकसिक कार्य उत्पत्ती हर्वेंगच्या मते वैकासिक कार्याची शारीरिक परिपक्वन सामाजिक सांस्कृतिक दडपणे व्यक्तिगत अनुभव ही तीन उगमस्थाने आहेत त्यानंतर गिझेलची किंवा गेझेलची वैकसिक परिपक्व उत्पत्ती अर्नॉल्ड गेझेलची उ विकासाच्या उत्पत्तीमध्ये अवस्थांचा टप्प्यानुसार व्यक्तीला ठराविक काळातच परिपक्वता प्राप्त होते परिपक्वतेपूर्वी प्रशिक्षण देण्याचा फारसा उपयोग होत नाही असे या उत्पत्तीत सांगितले आहे तर परिपक्वनावर इथं जोर दिलेला आहे की प्रत्येक टप्प्यामध्ये म्हणजे जर परिपक्वता असेल तरच तिथं त्या त्यामध्ये आपल्याला प्रशिक्षण देऊन उपयोग होत असतो परिपक्वता नसेल तर तिथं त्या मुलाला किंवा मुलीला काही शिकून उपयोग होत नाही तर परिपक्वता ही महत्त्वाची आहे असं गेझेल यांनी सांगितले आहे अशा प्रकारे आप आपण आज विकासाचे उत्पत्य पाहिले आहेत तर याच्या पुढेही इतर ज्या उत्पत्या आहेत तसेच इतर जे विषय आहेत तर असे टी टी टीच्या सर्व अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ आपल्या सक्सेस मिशन मार्फत बनवले जातील आणि यापूर्वीही बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत तर ते सर्व व्हिडिओ पाहावेत तसेच यापुढेही अनेक व्हिडिओ टाकले जातील टी ई टी असेल सी टी ई टी असेल किंवा इतर शैक्षणिक क्षेत्रातील परीक्षा असतील त्याचे मार्गदर्शन आपल्या चॅनलमार्फत केले जाईल तरी सक्सेस मिशन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा धन्यवाद